बातमी मुंबईतल्या ऑक्सिजन प्लांटची. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आता सरकारी पातळीवर जोरदार उपाययोजना सुरू झाल्यात. मुंबई महापालिकेनं 21 कोटी खर्चून स्वतःचा ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे विविध रुग्णालयांना विना अडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणं शक्य होणार आहे. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. ऑक्सिजनचं महत्व करोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळ्यांनाच पटलं. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजनचा विना अडथळा विविध हॉस्पिटल्सना पुरवठा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. माहूल जवळच्या प्लॉटवर ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर भरण्यासाठी ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी 21 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या प्लांटमधल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना फायदा होईल. गरज भासल्यास विना अडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणं सुलभ होणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला यश आलंय. मात्र करोना कायमस्वरूपी हद्दपार झालेला नाही. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातच डेल्टा व्हेरियंटचं संकट आता उभं ठाकलं. करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेनं तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्य तयारी केली आहे. मुंबईतल्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांच्या यंत्रणेवर काहीसा ताण पडतो. मुंबई महापालिका सध्या ड्युरा आणि जम्बो सिलेंडरचं पुनर्भरण ऑक्सिजन पुरवठादाराच्या रबाळे आणि तुर्भे इथल्या प्लांटमधून घेतेय. पालिकेला आणि खासगी रुग्णालयांना निकडीच्या वेळेला एकमात्र पुरवठादारावर विसंबून राहावं लागतं. मात्र आता लवकरच उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमुळे मुंबई महापालिका ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांसह पॉझिटिव्ह न्यूजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत ते म्हणजे मास्कच्या संदर्भातलं. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि मास्कचा वापर करा.